लोक कामाला लावायचे पाथरवट लावायचे आणि एखादं दुर्ग शिल्प उभं करायचं या काही सामान्य गोष्टी नाही आहेत श्रीकृष्णांना राजधानी हलवली बघा श्रीकृष्णाच्या त्या मथुरेवर आणखी त्या हल्ले व्हायला लागले तेव्हा श्रीकृष्णांना राजधानी नेली ती द्वारकेला नेली द्वारका द्वीप होतं बेट होतं शिवाजी महाराजांनी सुद्धा राजधानी हलवली राजगडावरनं त्यांनी रायगडावर नेली कारण रायगडावर जाणंच मुळात अवघड आहे तिथ आपल्याला उत्तमोत्तम जे काही करायचं असेल ना त्याची बीज ही तुम्हाला महाभारतात आणि श्रीकृष्णाच्या चरित्रात मिळतील एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला श्रीकृष्ण आणि बलराम दक्षिणेच्या स्वारीवर असताना गोमंतकाच्या इथं आले गोव्यात गेले सह्याद्रीवर हिंडत होते दोघं भाऊ बलराम आणि श्रीकृष्ण ते कोल्हापूरला आले करवीरला आले तिथे एक राजा होता त्याचं नाव होतं शृगाल तो प्रजेवर अन्याय करत होता विलक्षण अन्याय करत होता त्याची पत्नी आली आणि तिनं श्रीकृष्णाला सांगितलं की माझा नवरा अत्याचार करतोय प्रजेवर त्याचा बंदोबस्त काहीतरी करा तो म्हणून श्रीकृष्णाने त्या श्रीगराला ठार मारलं त्याचा छोटा मुलगा होता त्याला गादीवर बसवलं त्या बाईला साडी चोळी नेऊन तिथं तिच्या दरबारात बसवलं करवीरच्या नगरीत बळकावली नाही त्यानं ना। करवीर नगरी किंवा करवीरचं राज्य श्रीकृष्णाने बळकावलं नाही श्रीकृष्ण पुढे यात्रेला निघून गेला मग शिवाजी राजे दक्षिणेहून येत असताना या धारवाडच्या जवळ